आजच्या भागामध्ये आपण सुरुवात करताना पाहतोय की गेल्या वेळेस आपण जाहिरात लेखन पाहिलं आणि जाहिरात लेखनावर आपण ऍक्टिव्हिटी घेतली आणि तुम्ही मुलांनी सुद्धा खूप सुंदररित्या ती ऍक्टिव्हिटी सादर केली. इतकं सुंदररित्या केली की म्हणजे प्रत्येकाने आपला फुलफिल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा ह्या आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघतोय तो म्हणजे बातमी लेखन. एकच मिनिट द्या मला. हा आता आपण जो भाग पाहतोय तो म्हणजे बातमी लेखनाचा आणि त्यालाच आपण वृत्तांत लेखन असंही म्हणतो. आणि तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसत आहेत लोकसत्ता, सामना, पुढारी, लोकमत, पुण्यनगरी हे मराठी वृत्तपत्र आहेत. हा लक्षात घ्या, आपल्या घरी सुद्धा न्यूज पेपर अवेलेबल असतात, येतात. आपण आवडीने ते न्यूज पेपर आजही वाचतो. म्हणजे न्यूज पेपरचं जे महत्व आहे ना, फार पूर्वीपासून ते आतापर्यंत जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या समोर असला तरी देखील बरेच लोकांना हातात पेपर आल्याशिवाय आणि पेपर पाहिल्याशिवाय काही जमत नसतं. आणि मग अशाच या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपण आपण आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बद्दल बोलत होतो. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे काय, तर आपण डेली न्यूज चॅनल बघतो. आता पसंती आपण सगळ्या न्यूज चॅनलला देत असतो. म्हणजे काहीही घडलं तर पहिले आपण सर्वात प्रथम आपण न्यूज चॅनल पाहत असतो आणि त्यांनाच आपण फॉलो करण्याचे पण बरेच जण प्रयत्न करत असतात. म्हणजे काय मला सांगायचंय की आतापर्यंत कंटिन्यू कितीतरी बातम्या मिळत होत्या. ह्या लेटेस्ट आपल्याला न्यूज म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांची कंटिन्यू बातमी येतच होती, रोज अपडेट. काही जण तर अक्षरशः त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला इतकं त्यांनी बऱ्याच जणांनी हाताशी घेतलं होतं की त्या गोष्टीला अगदी पुरेपूर सामान्य माणूस पण त्याचा पाठपुरावा लागला होता. म्हणजे एखादा आर्टिकल काय मीडिया थ्रू येणार, एखादा आणखीन काय येणार, हे सगळं आपण पाहत होतो ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, ते म्हणजे टीव्ही चॅनलवर. आणि टीव्ही चॅनल काय, तर आपल्या मोबाईल मध्ये ती सुविधा आहे की ज्या माध्यमातून आपण या सगळ्या बातम्या पाहत असतो. लेखी स्वरूपात ह्या बातम्या आपण पाहताना आपल्याला ह्या बातम्या वाचायला कशा मिळतात, काय कशा देतात, याच्यामध्ये आता बातमी मिळवणं, बातमी हाती येणं, ती छापणं आणि ते लेखन करणं, वाचणाऱ्याला सुद्धा त्या बातमीचा अर्थ कळता यावा, अनेक गोष्टी आहेत की त्यामध्ये या सगळ्यांना. म्हणजे एक पेपर जो आहे तो पेपर म्हणजे एक न्यूज पेपर जो आहे तो फक्त पेपर आपण बघतो, पण याच्या मागे खूप सारे हातांचा हातभार लागलेला आहे. म्हणजे एखादा पत्रकार बातमी आणतो, पत्रकार बातमी आणतो, त्यानंतर न ती बातमी कशी छापायची ती त्या रायटरला सांगावी लागते. मग तो रायटर ती लिहितो, मग ती लिहिल्यानंतर ती छापील स्वरूपात कशी दिसली पाहिजे, मग एडिटिंग आहे, बऱ्याच गोष्टी असतात. की एका कारखान्यात जेव्हा हा पेपर जातो तो पेपर कोणत्या प्रतीचा असतो, काय असतो, कित्येक गोष्टी असतात. की एक पेपर म्हणजे आपण 5 रुपयाचा 6 रुपयाचा जो पेपर आहे तो पेपर आपल्या हातामध्ये येण्या अगोदर कित्येक बातम्या त्याच्यात छापलेल्या असतात. काय, कसं, केव्हा, कधी लिहिलेलं आहे, कोणती बातमी कधी कशी छाप झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला मात्र या बातमी लेखनामध्ये पाहायला मिळतो.
आणि म्हणून ह्या बातमी लेखनामध्ये पाहताना आपल्याला एक लक्षात येतं की आपण या वृत्तपत्रांना जितकं वाचतो तर ही बातमी कशी लिहिली जाते, हे वृत्तपत्र कसे काम करतात, त्यातला छोटासा भाग आपण वृत्त लेखनाचा, म्हणजे भविष्यात जर कोणाला जर पत्रकारितेमध्ये जर रस असेल, जर कोणाला यामध्ये पुढे काहीतरी करायचं असेल, तर त्यांनी नक्कीच याचा उपयोग आपला होऊ शकतो. ही बातमी कशी तयार करतात, बातमी लेखन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा म्हणून काही मुद्दे दिलेले आहेत बघा. तर पहिला मुद्दा बघा, बातमीचे शीर्षक म्हणजे काय, तर बातमी कशी आहे, काय आहे, त्याचं शीर्षक जे टायटल म्हणतो आपण ते कमीत कमी शब्दात शीर्षक असावे. शीर्षक वाचताना बातमीविषयी कुतूहल निर्माण होते, आशय कळतो, उत्सुकता वाढते. आकर्षक शीर्षक देणे महत्वाचे असते, म्हणजे आपल्या बातमीचा जो मथळा आहे तो अतिशय ठळक अक्षरांचा आणि वाचल्यानंतर न ती बातमी ही सहज लक्षात आली पाहिजे की घटना काय आहे हे लक्षात त्या बातमीच्या शीर्षकावरून यायला पाहिजे. तर दुसरा मुद्दा बघा, बातमी कोणी दिली हे सांगणे महत्वाचे. आता बातमी कोणी दिलेली आहे तर म्हणजे काय, तर आमच्या प्रतिनिधीकडून, विशेष वार्ताहराकडून असे लिहावे. प्रतिनिधी मग आपण गेल्या वर्षी सुद्धा, गेल्या वेळेस सुद्धा आपण जेव्हा बातमी लेखनाचा हा मुद्दा पाहिला तेव्हा आपण एक मेन्शन केलं होतं प्रतिनिधी, मग दिनांक वगैरे असं त्याच्यात नमूद करायचं आहे तर आमच्या प्रतिनिधीकडून. तर तिसरा बघा, स्थळ व दिनांक, स्थळ व दिनांक म्हणजे जागा आणि डेट ही फार महत्वाची आहे. तर वर्णन केलेली घटना कोठे घडली, केव्हा घडली हे सांगावे. घटना केव्हा घडली आहे आणि कुठे घडली आहे हे महत्वाचं आहे, नाही तर वाचणारा अगदी म्हणतात ना की तो प्रश्नचिन्हच त्याच्याकडे नेहमीच असेल की कुठे काय झालंय. बातमी तर वाचली पण कुठल्या ठिकाणाची आहे ती जर कळाली नाही तर त्या बातमीला अर्थ उरत नाही. चौथा मुद्दा बघा, मुख्य बातमी. मुख्य बातमी, बातमी कशा संबंधी आहे हे तिथे येथे लिहावे. म्हणजे समजा एखादी दुर्घटना घडलेली आहे. आता दुर्घटना हा शब्द जरी दुर्घटना म्हणून आहे तर दुर्घटना बऱ्याच प्रकारची आहे. इमारत दुर्घटना आहे, रस्त्यावरील दोन वाहतुकींची टक्कर होते ती एक दुर्घटना आहे. हा, अशा ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की दुर्घटना, पण कशा प्रकारची दुर्घटना आहे म्हणजे हे तिच्या शीर्षकातूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि म्हणूनच मुख्य बातमी काय आहे, कशाची आहे, कशा संबंधित आहे हे त्याच्यामध्ये व्यवस्थित नमूद करायचं आहे. तर पाचवा बघा, बातमीचा तपशील किंवा नेमका नेमके काय घडले, बातमी काय आहे हे लिहावे. विषयाला अनुसरून लिहावे, म्हणजे बातमी वरती टायटल लिहिलंय दुर्घटना आणि खाली मात्र त्या दुर्घटनेचा अक्षरशः शब्दशः त्याचा अर्थ सुद्धा होत नाहीये असं जर घडलं तर वाचकाला वाचलेली बातमी कळणारच नाही. वाचकाला जी आपली जी बातमी आहे ती कळणारच नाही आणि मग पुढे काय होईल. हॅलो, आवाज येतोय प्रत्येकाला माझा? आवाज ब्रेक तर नाही होते? ओके, मे बी नेटवर्क इश्यू असू शकतो. ठीक आहे, जर प्रॉब्लेम खूपच असेल तर मला नक्की कळवा. ठीक आहे, थँक्यू. आपण पुढे पाहूया की बातमी जी आहे त्याचा तपशील, तपशील म्हणजे काय तर माहिती, संपूर्ण माहिती जी आहे ती नेमकी कशाची आहे, काय आहे, कशा संबंधित आहे हे सगळं त्या विषयाला अनुसरून असायला पाहिजे. असा हा आपला बातमी लेखन करताना काही ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजेत. तर बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवावे, आता काय लक्षात ठेवावे, तर पहिलं म्हणजे भाषा सोपी सुटसुटीत असावी. म्हणजे वाचणाऱ्याला वाचलेली भाषा जी आहे ती सहज लक्षात येईल, कारण वाचन करणारा जो आहे हा त्याला साधी सोपी भाषा कळते. म्हणजे एखादी सांस्कृतिक भाषा जर संस्कृत मधली भाषा जर वापरली तर कुठेतरी काही शब्द जे आहेत त्या ते शब्द त्याला कळतील किंवा नाही कळतील, किंवा त्या भाषेमध्ये सुटसुटीतपणा म्हणजे काय सहज रित्या ती भाषेमध्ये कळता यावी अशी बातमी असावी.
स्थळ काय यांचा उल्लेख असलाच पाहिजे, हे अगदी महत्वाचं आहे. म्हणजे इमारत दुर्घटना म्हणा, इमारत दुर्घटना म्हटलं तर ती दुर्घटना नक्की कुठली आहे, कोणत्या ठिकाणी. आता आपण मध्यंतरी महाडीतली दुर्घटना, इमारत दुर्घटना खूप आता या वादळ येण्यापूर्वीच आधीच आपण सॉरी नंतरच आपण ती दुर्घटना पाहिली न्यूजवर की एक इमारत कशी काय कोसळून पडली आणि कित्येक लोकांची ते नुकसान झालं. आणि मग ती महाडची आपण ती दुर्घटना पाहिली, त्याच्यानंतर ना आणखीन अशा बऱ्याच घडल्या. मग नंतर न कळालं की आणखीन एक बिल्डिंग पडली, अशा बऱ्याचशा घटना आहेत की त्या कुठला जागा आहे, ती किती वाजता घडलं असेल, म्हणजे काळ महत्वाचा आहे, कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला आणि किती वाजता घडलं हे सगळं महत्वाचं आहे. तर बातमी भूतकाळात लिहावी, बातमी कधी पण कशी लिहावी तर भूतकाळात लिहावी. म्हणजे आपल्या घरात जो पेपर येतो ना तो पेपर खरं तर तुम्हाला न्यूज चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडियावर ती बातमी लगेच फ्लॅश होते, लाईव्ह होते, तुम्ही हे पाहिलं असेल, कारण ते प्रेझेंट गोष्टी आपल्याला देत असतात. पण आता मात्र न्यूज पेपरच्या बाबतीमध्ये हे कसं असतं, भूतकाळात का लिहायची, कारण काल आज घडलेली घटना आहे, आज दुपारी घडलेली घटना आहे, ही घटना मात्र ही घटना लिहिताना मात्र काय करतो लेखक, काय करतो बातमी लिहिणारा, जो काय करतो आता लिहितो ती छापील स्वरूपात जाईपर्यंत, ती वाचकांपर्यंत येईपर्यंत तो दुसरा दिवस उघडतो. म्हणून ती बातमी नेहमीच भूतकाळात लिहिलेली असावी, वाचकाच्या हातामध्ये. म्हणजे जेव्हा ही बातमी मिळते तेव्हा मात्र ती होऊन गेलेली असते, म्हणून ती भूतकाळात लिहिणं आवश्यक आहे. भाषेचे उत्तम ज्ञान असावे, म्हणजे आपण बातमी लिहितोय, लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि लिहिणाऱ्याला भाषा अवगत नसेल तर मात्र त्याचा काहीतरी परिणाम त्या म्हणजे होऊ शकतो. भाषा आहे मराठी आणि त्याच्यात असेल अर्ध हिंदी तर त्याला अर्थ उरतच नाही. म्हणून प्रत्येक भाषेचं उत्तम ज्ञान, उत्तम शब्द, उत्तम शब्दांची जाण, ती शब्द वाक्य रचनेप्रमाणे लिहिता येण्यासारखे असले पाहिजे. ठीक आहे, तर आता हा इथपर्यंतचा हा भाग पाहिला आपण. त्याच्यानंतर पुढे बघा, लेखन कौशल्य उत्तम असावे. लेखनाचं जे कौशल्य आहे हे कौशल्य कसं असावं, उत्तम असावं. म्हणजेच काय, तर आपल्याला वाक्य जे आहे ती सेंटेन्स फॉर्मेशन नुसार लिहिण्यासारखी असलेली असावी, म्हणजे लिहिलेली असली पाहिजे. तर या लेखन कौशल्याप्रमाणे यांचं उत्तम लेखन असायला पाहिजे. तर वाक्य छोटी छोटी असावी, म्हणजे शॉर्ट मध्ये असं सरसकट, म्हणजे उभ्यांवरी अव्ययांचा वापर करत 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 वाक्य मोठमोठी नसावीत, कारण बातमी जी आहे ती शॉर्ट मध्ये आणि सिम्पली रित्या आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे. म्हणून वाक्य सुद्धा काय असायला पाहिजेत, छोटी छोटी असायला पाहिजेत. परिच्छेद लहान असावा. बघा, परिच्छेद लहान असावा म्हणजे दोन पॅरेग्राफ केले इनफ आहे. आपल्या वहीचा जो आपले जे नोटबुक आहे, ओके, मी A4 साईज बुक नाही म्हणत आहे, आपल्या स्कूलची जी नोटबुक मिळते त्या नोटबुक प्रमाणे जरी तुम्ही लिहिलं बातमी तरी ते इनफ आहे. किंवा तुमचा A4 साईजचा जो पेपर आहे, कारण आपल्याला एक्झामला मात्र पेपर मात्र बोर्डाचा तो मोठा येतो, ती संपूर्ण पेज तुम्हाला एक आखणी करून छान पैकी त्याला बुकिंग करून तुम्ही त्याला मस्त पैकी त्यामध्ये बातमी लिहू शकता. अशा प्रकारे तो निबंधाचा प्रमाणे तो परिच्छेद नसावा. जसं आपण स्टोरी रायटिंग करतो, स्टोरी रायटिंगला सुद्धा 2 ते 3 पॅरेग्राफ आपण करत असतो, असं मात्र बातमी लेखनामध्ये नसायला पाहिजे. छोटे छोटे पॅरेग्राफ असायला पाहिजेत. बातमीत स्वतःचे मत व्यक्त करू नये. म्हणजे मगाशी मी इमारत दुर्घटनेबद्दलच बोलत होते, तर इमारत दुर्घटनेमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की सरकारचं लक्ष नाहीये, सरकारने लक्ष दिलंच नाहीये, किंवा सरकारला ब्लेमिंग, आपण आपल्या स्वतःची जी वाक्य असतो ती वाक्य जोडून कधीच लिहू नये. जे जसं आहे, जशी घडली आहे, त्या गोष्टींचच बातमी द्यावी. बातमीदाराने स्वतःचं मत कधीच मांडू नये. एखाद्या आनंदी क्षण आहे, म्हणजे समजा
एखादा वाचन प्रेरणा दिन आहे, पण त्या दिनानिमित्त एखाद्या शाळेने आणखीन काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं असं स्वतःचं मत देऊन ती बातमी लिहू नये, आपलं मत व्यक्त करू नये. जी बातमी जशी आहे तशी आहे, त्याप्रमाणे लिहावी. भाषा पल्हाळी नसावी, भाषा जी आहे पल्हाळी नसावी, त्यात नेमकेपणा असावा. म्हणजे वाक्य जी आहेत ना सरसकट सरळ पद्धतीने असायला पाहिजेत, सरळ मध्ये लिहायला हवीत, त्याला असं लांब वाक्य नकोय. म्हणजे वाचनाला सुद्धा वाचकाला सुद्धा ते वाचता वाचता कंटाळा येऊ नये. एक वाक्य इतकं भलं मोठं पण नसावं की त्याच्यामुळे त्यालाच कंटाळा यावा आणि ते त्यालाच कळू नये. म्हणजे बऱ्याचदा आपण सुद्धा अशा चुका करतो की वाक्य असं इतकं मोठं लिहित जातो की आपल्याला सुद्धा त्याचा अर्थ नीट कळून होत नाही. मग अशा वेळी आपल्याला नाही होत पण समोरच्याला मात्र त्या आपल्या चुका लवकर दिसून येतात. लक्षात घ्या, आपण ज्या चुका करतो त्या समोरच्याला पटकन समजून येतात की ह्या कुठपर्यंत चुका घडलेल्या आहेत. म्हणून भाषा जी आहे ती फार लांबलचक किंवा अगदीच फरफर सांगितलेलं तसं काहीच नसायला पाहिजे. तर पुढे पाहूया मात्र आता आपल्या परीक्षेमध्ये उपयोजित लेखनाचा हा जो पाचवा भाग आहे याच्यामध्ये हा पाचवा प्रश्न खालील कृती सोडवा म्हणून लास्ट टाइम आपण जाहिरात पाहिलं. आता मात्र बातमी लेखनाचा भाग बघतोय आणि बातमी लेखन हे 60 ते 80 शब्दात लिहा म्हणून असं विचारलं जातं. किती शब्दात? 60 ते 80 शब्दामध्ये लिहा असं म्हणून याचा उल्लेख केला जातो. आणि ही बातमी नुकतीच लिहिलेली असावी याची आपण काळजी घ्यायला हवी. त्या पद्धतीने हे बातमी लेखन असतं आणि अगदीच आपल्याला 5 मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न हा आपण पाहतोय. आणि बातमी लेखन करतानाचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवलेले असतील, ते नोट डाऊन करून घेतलेले असतील. तर आता आपण बातमीचा नक्की बातमी तयार कशी करायची असते तर त्याचा फॉर्मॅट बघूया. आपण लास्ट टाइम पत्राचा फॉर्मॅट पाहिला होता, आता मात्र हा बातमीचा फॉर्मॅट आहे. बघा, बातमीचे शीर्षक म्हणजे काय येणार? तुम्ही जी बातमी लिहिणार आहात त्याचं बातमीचं शीर्षक हे वरती मिडलला आणि अट्रॅक्टिव्ह पद्धतीने मोठ्या अक्षरांमध्ये दिसायला पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यानंतर इथे बघा, स्थळ दिनांक, विशेष वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून असा याचा उल्लेख असा असायला पाहिजे. आणि ती मुख्य बातमी लिहिलेली आहे ना, इथे मात्र तुम्हाला इथून सुरुवात करायची तुमच्या बातमीला. आता ती बातमी कशी लिहायची, काय लिहायची, कसं करायला पाहिजे याची मी तुम्हाला माहिती देते. बघा, IBN हे लोकमत हा पेपर आहे, टायटल दिलेला आहे तसं लोकमतच, पण इथे पहा बातमी कशी दिली असते एखाद्या न्यूज पेपर मध्ये ही इथे माहिती मिळते. आता इथे पहा, इथे तुम्हाला दिलेला आहे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. अख्ख्या या स्क्रीनवर माझं लक्ष तरी माझं लोकमत वर जातंय कारण ते अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते माझं लक्ष जातंय आजूबाजूच्या 2 जाहिराती त्या दिसतायत. आणि त्यानंतर मला जे दिसून येतं ठळक अक्षरांमध्ये काळ्या अक्षरांमध्ये ती म्हणजे बातमी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. ओके, आणि बाजूला तुम्हाला फोटो दिलेला आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा. आणि खाली दिलेला आहे बघा, APJ अब्दुल कलाम जन्मदिवस 15 ऑक्टोबर. फोटोच्या खाली त्यांनी बघा एका लाईनमध्ये छोट्या लाईनमध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि पुढे बघा, इथे खाली दिलेलं आहे इथे ठळक अक्षरांमध्ये तेही तुम्हाला इथे दिसत आहे बघा. इथे मात्र इथे पहा, हा जो मात्र तुम्हाला दिलेला आहे भाग, इथे मात्र तुम्हाला सांगितलेला आहे की काय तर ही बातमी कशा प्रकारे ही मेन्शन करायची आहे. तर असा हा प्रतिनिधी स्लॅश केलेला आहे आपण. त्याच्यानंतर नवी मुंबई दिनांक 16 ऑक्टोबर. बघा, पुन्हा तुम्हाला इथे विरामचिन्ह दिलेले आहेत. आणि पुढे मग मात्र तुम्हाला पुढची बातमी अशा प्रकारे दिलेली आहे ती सेंट झेवियर्स हायस्कूल
आणि ज्युनियर कॉलेज नेरूळ येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहा आता इथे मात्र काय दिलेलं आहे की एपीजे अब्दुल कलाम यांचा वाचन प्रेरणा दिन कुठे केला, प्रश्न बघा कुठे केला, तर सेंट झेवियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. कुठे आहे हे तर नेरळ नेरूळ इथे. दिनांक कोणता तर 15 ऑक्टोबर 2019. काय साजरा केला तर वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अगदी थोडक्या शब्दामध्ये साध्या शब्दांमध्ये आपण या बातमीचा पूर्णतः थोडक्यामध्ये माहिती सुरुवातीलाच पाहिली. आता पुढे पहा, आता ही माहिती जी आहे ही सविस्तर लिहायची आहे. सविस्तर लिहायची आहे ही माहिती. तिची संपूर्ण माहिती लिहिताना बघा पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे. दिनांक 15 ऑक्टोबर हा माजी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. जन्मदिवसच्या इथे बघा फुल स्टॉप. जिथे मी स्टॉप झाले जन्मदिवस म्हणून कळालंय, लक्षात आलंय. जिथे आपण वाचन जसं करतो ना त्याप्रमाणे फुल स्टॉप दिलेले आहे. परत एकदा वाचून दाखवते. दिनांक 15 ऑक्टोबर हा माजी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. जन्मदिवस फुल स्टॉप आला इथपर्यंत. आणि आपले जे पूर्णविराम आहेत या शब्दांच्या ए तिथे डॉट दिले, पी डॉट दिले म्हणजे फुल फॉर्म आहेत. आणि डॉटच्या माध्यमातून म्हणजे आपल्या पूर्णविरामांच्या माध्यमातून हा बातमीचा अर्थ म्हणजे आपल्या बातमीमध्ये विरामचिन्हांना महत्व आहे हे लक्षात घ्या. आपल्या विरामचिन्हांमध्ये बातमीमध्ये विरामचिन्ह कशी द्यायची आहेत हेही लक्षात घ्या. यांचा जन्मदिवस, जन्मदिवस म्हटलं फुल स्टॉप आला. पुढे पहा, गेले काही वर्षे हा दिवस स्वतंत्र सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आता पहा, वाचन प्रेरणा दिन या शब्दाला हायलाइट करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. तो जो मुख्य भाग आहे याला आपण इथे एकेरी अवतरण चिन्हाने मेन्शन केलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे वाचन प्रेरणा आपल्याला लक्षात येतं की काय साजरा केलाय. तर वाचन प्रेरणा दिन त्याला एकेरी अवतरण चिन्हातून मेन्शन केलेला आहे म्हणून साजरा केला जातो. फुल स्टॉप परत पूर्णविराम. या दिवशी शाळा कॉलेजात वाचनाशी संबंधित उपक्रम आयोजित केले जातात. फुल स्टॉप. आता पॅरेग्राफ चेंज झाला. सेंट झेवियर्स हायस्कूल आणि न्यू कॉलेज सॉरी ज्युनियर कॉलेज नेरूळ दिनानिमित्त विविध कोशांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. बघा पूर्णविराम. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या कोशाची ओळख करून दिली. पूर्णविराम. त्यानंतर त्यांना आवडते पुस्तक, आवडते पुस्तकाला एकेरी अवतरण चिन्ह या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपले मनोगत कसे व्यक्त केले तर पुस्तकाला म्हणजे कोणतं आहे त्यांचं पुस्तक आवडतं याला त्यांनी या विषयावर प्रत्येक विद्यार्थ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या प्राचार्य सौ मनीषा आंधनसरे यांनी वाचन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. आता वाचन कसे करावे या वाक्याला सुद्धा काय केलेलं आहे एकेरी अवतरण चिन्हातून स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. राष्ट्रगीत होऊन काय केलं तर कार्यक्रमाची सांगता. सांगता म्हणजे काय, सांगता म्हणजे काय तर ती ते कार्यक्रम जो आहे तो पूर्णतः संपवला होता. हा कार्यक्रमाचा शेवट झाला. तर अशा प्रकारे ही जी बातमी आहे अतिशय सोप्या पद्धतीने दिलेली आहे. आपण ही बातमी बघा तुम्हाला एक्झामला सुद्धा मागे एकदा आलेली होती की वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा कसा केला
या संदर्भात तुम्हाला बातमी लिहायची आहे, त्यावेळी मात्र आपण बऱ्याच जणांनी आपल्या पद्धतीने बातमी लिहिण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन दिले होते त्यानुसार तुम्ही तो लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. पण आता मात्र जेव्हा पेपरला तुम्ही लिहाल तेव्हा मात्र तुम्ही एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो लावाल का? नाही ना. आता आपल्याला काय करायचंय, इथे दिलेल्याप्रमाणे आपल्याला फक्त आणि फक्त काय मेन्शन करायचंय, आपल्याला आपला बातमी ही जी आहे ही हायलाइट करायची आहे. प्रतिनिधी, प्रतिनिधी म्हणून आपल्याला इथे पाहायचं आहे, इथे दिनांक दिलेला आहे, इथून आपल्याला सुरुवात कशी केली, एंड कसा केला बातमीचा. बघा छोटीशी बातमी आहे, फार मोठी आहे का? नाही. पण त्या तरी देखील वाचली, वाचल्याबरोबर दिनांक कळला, प्रत्येक गोष्टीला आपण महत्व दिलेलं आहे. हे जे काही मी अंडरलाईन करून सांगितलेलं आहे याच गोष्टी आपल्याला याचप्रमाणे आपल्याला पेपरला व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? ओके, पुढे पाहूया. आता बघा, आपलं एक एक्झाम्पल तुम्हाला काही दिलेले आहेत जे तुम्ही कसं लिहिणार आहात, त्या परत म्हणजे विषय कसा येतो तुम्हाला आणि तो लिहायचा कसा, या संदर्भात असणारा हा बघा बातमी. प्रश्न काय आहे, तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेल्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन या विषयावर बातमी सादर म्हणजे तयार करा. तर बातमी तयार करायची आहे 15 ऑगस्ट कसा साजरा करण्यात आला शाळेमध्ये, तर मग त्या संदर्भात असणारी ही माहिती आपल्याला पाहायची आहे. बघा बातमी कशी तयार केली, अगदी मिडलला बघा तुम्हाला हायलाइट काय होत आहे, सेंट झेवियर्स हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा. सिंगल इन्वर्टेड कॉमाने काय केलेलं आहे, त्याला मेन्शन केलंय आणि बघा त्याला फुलस्टॉप सुद्धा दिलेला आहे. कळालं इथपर्यंत? त्यानंतर न इथे दिलेलं आहे नवी मुंबई, नवी मुंबई नेरूळ 17 ऑगस्ट 2019 म्हणजेच काय, तर बघा बातमी ही भूतकाळातली आहे, त्यामुळे 15 ऑगस्टला प्रोग्राम झाला त्याची बातमी कोणत्या 17 ऑगस्टला पेपरात छापून आली, 17 ऑगस्टच्या दिवशी पेपरात आलेली आहे. तर बघा आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या प्रतिनिधीकडून हे लक्षात घ्या. काय क्रिया येस येस, जेव्हा तुम्ही एखादा शीर्षक लिहिताय बातमीचा, एक मिनिट मी हायलाइट करून सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे जे काही बातमी दिलेली आहे ही जी काही तुम्ही टायटल लिहिताय याच्यामध्ये तुम्ही एक लाईन सोडून खाली बरोबर जसे आता हे जसं दिलेलं आहे तसं लिहिलं पाहिजे. ओके, तुमच्यावर आहे तुम्ही ते कसं प्रेझेंट करणार, पण एक लाईन तुम्ही जर सुटसुटीत ठेवली तर खूप बरं दिसेल, ते बातमी अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि तुम्हाला सुद्धा लिहायला बरं होईल ते. मग एक लाईन सोडून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, नवी मुंबई - नेरूळ / 17 ऑगस्ट 2019 आमच्या प्रतिनिधीकडून - पुढे बघा 15 ऑगस्ट या दिवशी नेरूळ येथे सेंट झेवियर्स हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनाला काय केलं त्यांनी सिंगल इन्व्हर्टेडने दाखवलंय. तर मोठ्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता सर्व विद्यार्थी, शाळेच्या प्राचार्या, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. आता विद्यार्थी तर तुम्हाला माहिती आहे, शाळेच्या प्राचार्या कोण, जे कोणी आहेत, मुख्याध्यापिका म्हणजे आपले प्रिन्सिपल म्हणा, शिक्षक आणि शिक्षकेतर. शिक्षकेतर म्हणजे काय, शिक्षकेतर वर्ग म्हणजे काय, नॉन टीचिंग स्टाफ. आपले जे नॉन टीचिंग स्टाफ येतात ते सुद्धा, म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ मध्ये कोण कोण येतं बरं आता सांगा, कोण येऊ शकतो नॉन टीचिंग स्टाफ. आता टीचिंग मीन्स टीचर्स, टीचिंग स्टाफ म्हणजे टीचर्स येतात, शिक्षक त्यांना म्हणतो आपण, येस, मावशीज आहेत, वॉचमन आहेत आणि क्लेरिकल स्टाफ आहे. हे शिक्षकेतर वर्ग, ओके, शिक्षकेतर वर्ग म्हणून मेन्शन केलेलं आहे. लक्षात आलं प्रत्येकाला, कारण आपल्या स्वातंत्र्य दिनाचा प्रोग्राम आहे
आणि त्या दिवशी मात्र आपण सगळे तिथे एकत्रितरित्या असतो. ओके, तर शाळेमधला हा प्रोग्राम, त्याच्यामध्ये शाळेच्या प्राचार्या, मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. माननीय प्राचार्या सौ मनीषा आंधनसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. फुलस्टॉप. सर्व विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी झेंड्याला मानवंदना दिली व राष्ट्रगीत गायले. म्हणजेच काय केलं, राष्ट्रगीत गायले. इथपर्यंत अगदी थोडक्यामध्ये त्यांनी आपली बातमी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पॅरेग्राफ चेंज केलाय. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कवायत केली. एनसीसी म्हणजे आपल्याकडे स्काउट गाईडची मुलं आहेत बघा, ती मुलं पण काय करतात, सर काय करून घेतात, त्यांच्याकडून एक दिवस अगोदर प्रॅक्टिस करून घेतात आणि त्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी परेड सादर करतात. अनेक प्रकारच्या ते जे काही त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं असतं त्या दिवशी, तुम्ही बघता ते कशा प्रकारे स्वस्तिक तयार करतात, लेजिम्स असतात, अनेक प्रकारचे सगळं काही असतं, त्या सगळ्या कवायती सादर करत असतात. तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली, काहींनी भाषणं दिली. शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना भाषणाद्वारे 15 ऑगस्ट बद्दलची माहिती सांगितली. ज्यांनी देशासाठी बलिदान केले अशा महान व्यक्तींच्या आठवणीने सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग भारावून गेले. कार्य बघा, मानानंतर म्हणजे यानंतर काय, तर मुलांना खाऊ वाटप केले. याच्यामध्ये काय केलं त्यांनी, कि खाऊ वाटप करण्यात आले. म्हणजे लहान मुलांना आपण काही ना काहीतरी खाऊ देतो, बऱ्याचशा स्कूलमध्ये दिलं जातं, तर अशा प्रकारे ह्या बातमीचा शेवट केलेला आहे. तर ही एक बातमी तुम्हाला लक्षात आली, कशा प्रकारे तुम्हाला लिहायची आहे. कशा प्रकारे लिहायची आहे लक्षात आलंय. ओके, व्हेरी गुड. प्रत्येकाला कळालंय आपण कशा प्रकारे ही बातमी पाहतोय. आता पुढे पहा, आणखीन एक बातमी म्हणजे आणखीन रित्या चांगल्या रित्या तुम्हाला लक्षात येईल. आता जी सद्य परिस्थिती आहे त्या सध्याच्या परिस्थितीवर आधारित आपण बातमी पाहतोय की महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस यावर बातमी तयार करा. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस यावर बातमी तयार करा. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. बघा, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ अशी बातमी आपण किती वेळा ऐकली आहे, कित्येक वेळा ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्याचदा आपण ही बातमी ऐकतो, वाचतो, पण आपण आपल्याला लिहायची आहे मात्र, तेव्हा मात्र तुम्हाला इथे मेन्शन बघा कसं केलेलं आहे. तर नवी मुंबई नेरूळ 12 मार्च 2020 आमच्या वार्ताहराकडून किंवा प्रतिनिधीकडून असं जरी लिहिलं तरी आमच्या ह्याच्याकडून असं मेन्शन केलं, फक्त प्रतिनिधी लिहिलं तरीही चालेल. असं प्रत्येक वेळी मेन्शन नाही केलं तरी चालेल का, आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून, प्रतिनिधी डॅश असं केलं तरीही चालेल. हा, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या विषाणूची लागण आता भारतातील सर्व राज्यात येऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रातील पुणे व मुंबई येथे कोरोना लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ आहे. संशयित रुग्णांना पुणे येथे नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे, तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांवर उपचार चालू आहेत. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पॅरेग्राफ चेंज. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. प्रत्येकाने घरात राहावे, कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये असा संदेश त्यांनी भाषणातून दिला आहे. रोजच्या जीवनावश्यक वस्तूंची सेवा मात्र चालू राहील असेही ते म्हणाले. म्हणजे लॉकडाऊन जारी केलेला आहे, लॉकडाऊन जारी केला असल्या कारणाने देखील ज्या ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला जी बंधनं घातलेली आहेत त्या बंधनांमध्ये जीवनावश्यक म्हणजे
आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टीच फक्त आपल्याला उपलब्ध होतील याची काळजी मात्र इथे घेतलेली आहे. तर इथपर्यंत ही बातमी कळाली आहे सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? ओके, कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट नाहीये. लक्षात घ्या, इतक्या चांगल्या रीत्या प्रेझेंटेशन देतोय तुम्हाला जे आपण, मला वाटतं आपण क्लासरूम मध्ये पण इतक्या चांगल्या रीत्या तुम्हाला मिळालं नसेल. आता तर आपण एकदम इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आपण वापरतोय आणि ह्या सगळ्यातून आपल्याला आणखीन चांगल्या रीत्या तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फक्त एकच काळजी घ्या की जेव्हा रायटिंग मध्ये लिहाल तेव्हा मात्र तुम्हाला आता जो मी हे प्रेझेंट केलेला आहे याचा वापर मात्र नक्की व्यवस्थित रित्या करा, जेणेकरून तुम्ही दिलेली बघा ह्या बातमीला बघा स्क्वेअर केलेला आहे, दिसतोय तुम्हाला? तशा प्रकारे तुम्ही पेन्सिलने किंवा पेनने, आधी पेन्सिलने करून पहा, नंतर त्याला चांगला हायलाइट करा, पेनाने करू शकता त्याला. या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळा वेळ पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे पेपरसाठी, की तुमचं गद्य पद्य स्थूल वाचन ग्रामर पार्ट हे पटापट लिहून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे कम्प्लीट कराल तेव्हा तुम्ही या गोष्टींना व्यवस्थित रित्या महत्व देऊ शकाल आणि तुमचा जो 5 मार्काचा जो हा भाग आहे हा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मिळवू शकाल. असेही पेपर लास्ट इयर पाहिले की त्या मुलांना बातमी लेखनाचे, वृत्तांत लेखनाचे कुठे मार्क्स का आवाज येतोय? प्रत्येकाला माझा? ओके, सॉरी माझ्याकडे लाईट गेलेली आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, बातमी लेखनावर बोलतोय. तर जर पर्टिक्युलर तुम्हाला आता मी बातमी दिलेली आहे याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके, तर याप्रमाणे प्रत्येकाने बातमी तयार करा छानपैकी, घरात प्रॅक्टिस करा. ऍक्टिव्हिटी साठी मी तुम्हाला आता सध्या तरी काही बोलत नाहीये. ओके, की आपण काय करणार आहोत कधी करणार याच्यासाठी मी तुम्हाला एक दिवस अगोदर नक्की सांगेल. हा, त्या अगोदर तुम्ही तुमचा ह्या जे कोणताही एक विषय घ्या, त्या विषयावर तुम्ही एका वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करता येईल. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस म्हणूनच बघतोय. तर आता एक बातमीचा हा भाग पहा की उपयोजित लेखनाचा हा जो भाग आहे बातमी लेखनाचा, आदर्श विद्या मंदिर पुणे वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक 21/12/2019, उद्घाटक आहेत व प्रमुख पाहुणे आहेत सचिन तेंडुलकर. क्रीडा महोत्सवानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करा. आता हे अशा प्रकारचं सुद्धा तुम्हाला ऍड मिळते, एक ऍडव्हर्टाइज दिली जाते आणि या ऍडव्हर्टाइजवर सुद्धा तुम्हाला बातमी लेखन करा असं म्हणून प्रश्न दिला जातो. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला बातमी लेखन करा, जसं इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे की महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस यावर बातमी तयार करा. किंवा याआधी हा जो प्रश्न दिलेला आहे, तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेल्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर बातमी तयार करा, अशी सुद्धा तुम्हाला माहिती अशा प्रकारचा प्रश्न दिला जातो. किंवा डायरेक्टली असा तुम्हाला डायग्राम जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाईल आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय करायचंय, तर बातमी तयार करायची आहे. लक्षात आलं? लक्षात आलं प्रत्येकाला? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? समजलंय प्रत्येकाला? बघा, तुम्ही मला नो डाऊट सांगत आहात. तर मला जेव्हा तुम्ही प्रत्यक्षरित्या पेपरमध्ये लिहून द्याल ना, तेव्हा मला चेकिंग करताना मात्र तुमचे जे काही हे जे आज तुम्ही मला म्हणतात की नो डाऊट आहे टीचर,
हे ज्याप्रमाणे तुम्ही मला जाहिरात लेखनाच्या संदर्भात प्रेझेंटेशन जसं दिलं तसं लेखनाचं पण तितक्याच चांगल्या रीतीने कराल आणि पेपर लिहाल असं मी अपेक्षा करते तुमच्याकडून. ठीक आहे, यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. फक्त बातमी एकदा तरी, ही जी बातमी तुम्हाला दिली आहे ही लिहिली तरी प्रॅक्टिस म्हणून तरी चालेल. ही सुद्धा बातमी तुम्ही प्रॅक्टिस म्हणून लिहिली तरी चालेल. बरं, आता मला एक सांगा, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. या जाहिरात निमित्त ही जी जाहिरात तुम्हाला समोर दिसत आहे यावर आधारित एखादी बातमीचं शीर्षक सांगा. ही जी काही क्रीडा महोत्सव, वार्षिक क्रीडा महोत्सव, याचं शीर्षक मला लिहून दाखवा. तुम्हाला एक एक दोन मिनिटं देते, पटकन विचार करा आणि आता आता तुम्हाला आता ट्राय करायचंय. जसं तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये आन्सर देता ना, तसं चॅटबॉक्स मध्ये ही जी ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे याचं शीर्षक तुम्ही काय बनवाल ते मेन्शन करा. समजले ना? तर तुम्ही फक्त मला ही बातमीचं शीर्षक सांगा. मी अख्खी बातमी नाही सांगितली आहे.